नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज चौधरी, फिटर इंस्ट्रक्टर, आयटीआय उस्मानाबाद। आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कपलिंग म्हणजे काय, त्याचे काय प्रकार आहेत आणि त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत। चला तर मग सुरुवात करूया। व्हॉट इज मीन बाय कपलिंग? कपलिंग या नावातच त्याचा अर्थ जुळला आहे की जे दोन शाफ्टला कपल करत, जोडत, अशा प्रकारच्या इंस्ट्रुमेंटच नाव आहे कपलिंग। दोन शाफ्ट एकमेकाला जोडत आणि ते जोडल्यानंतर त्याच्या सहाय्याने काय होते, पॉवर ट्रान्समिशन केली जाते। चला तर मग बघूया व्हॉट इज मीन बाय कपलिंग। कपलिंग म्हणजे काय आणि काय होतं ते? तर कपलिंग हा एक मेकॅनिकल डिवाइस आहे, एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये दोन रोटेटिंग शाफ्ट असतील, तिथे काय केली जातं, एका ठिकाणी जोडली जातात। दोन रोटेटिंग शाफ्ट म्हणजे एक ड्रायव्हिंग शाफ्ट, फिरवणारा आणि फिरणारा। थोडक्यात सांगायचं, सोप्या भाषेत सांगायचं की दोन जे जॉईंट आहे, इनपुट आणि आउटपुट शाफ्ट, ते एका पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी एका मशीन थ्रू, फॉर एक्झाम्पल गिअर बॉक्स जो शाफ्ट आहे, एका इनपुट इंजिनला कपलिंगच्या सहाय्याने जोडल्यानंतर, किंवा एखादा पंप असेल किंवा कॉम्प्रेसर असेल की त्याला जोडण्यासाठी काय केलं जातं, अशा प्रकारच्या या कपलिंगचा उपयोग केला जातो। किंवा ज्या ठिकाणी रिक्वायरमेंटनुसार, फंक्शननुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कपलिंगचा उपयोग केला जातो। पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी कपलिंगचा उपयोग केला जातो। एखादं शाफ्ट मिसअलाइनमेंट असेल तर ते जॉईंट करण्यासाठी कपलिंगचा उपयोग केला जातो। त्याच्यानंतर हे पॉवर ट्रान्समिशन करत असताना शॉक बसतात, जे व्हायब्रेशन होतात ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी या कपलिंगचा उपयोग केला जातो। त्याच्यानंतर एखादा पार्ट किंवा दोन शाफ्ट असेंबल किंवा डिसएंगेज करण्यासाठी या कपलिंगचा उपयोग केला जातो। तर त्याचे टाईप्स बघूया आपण। सर्वप्रथम पहिले कपलिंग आहे ते म्हणजे ओल्ड हॅम कपलिंग। आता या ओल्ड हॅम कपलिंग मध्ये काय होतं की दोन पॅरलल शाफ्ट कनेक्ट करण्यासाठी या ओल्ड हॅम कपलिंगचा उपयोग केला जातो। त्यांचे जे कॉन्सन्ट्रेट आहे ते जोडण्यासाठी या ओल्ड हॅम कपलिंगचा उपयोग केला जातो। त्या दोन शाफ्ट मध्ये जे इसेंट्रिसिटी असते किंवा दोन रोटेटिंग शाफ्ट असतील, त्यांच्यामध्ये जर मिसअलाइनमेंट असेल तर एका डिस्क शेपची फ्लेंज असते, ती रेक्टॅंग्युलर असेल किंवा कसा येणे असेल, तर ती जोडण्यासाठी या ओल्ड हॅम कपलिंगचा उपयोग केला जातो। तर यामध्ये असतं काय, तर एक दोन शाफ्ट मध्ये एक सर्क्युलर डिस्क असते जे की काय करते, दोन इरेग्युलर शाफ्टला काय करते, त्या आतल्या डिस्कच्या सहाय्याने रोटेट करते, पॉवर ट्रान्समिट केली जाते। त्याच्यामध्ये दोन जे मिसअलाइनमेंट शाफ्ट आहे ते काय करतात, त्याच्या दोन ऍक्सिसला स्लायडिंग टॉर्चच्या सहाय्याने, त्याच्यामध्ये असलेल्या ग्रूव्हच्या सहाय्याने ते काय करतात, मिडल डिस्कच्या सहाय्याने ते दोन शाफ्ट केले। त्याच्यानंतर पुढचा कपलिंग आहे तो म्हणजे हुक्स कपलिंग, त्याला आपण युनिव्हर्सल कपलिंग सुद्धा। आता याच्यामध्ये काय होतं की दोन जे शाफ्ट आहे, हुकचा अर्थच की अँग्युलर, ज्यांचा अँगल वेगवेगळा आहे असे शाफ्ट आहेत जे युनिव्हर्सल जॉईंट सुद्धा म्हणतात। त्याच्यामध्ये दोन शाफ्ट हे ज्याचे इंटरसेक्टिंग केले जातात, म्हणजे दोन नॉन पॅरलल, जे की पॅरलल नाही आणि नॉन पॅरलल आणि इंटरसेक्टिंग शाफ्ट, ते दोन अँग्युलर मिसअलाइनमेंट शाफ्ट जे आहे ते जोडण्याचं काम या हुक्स कपलिंगच्या माध्यमातून केलं जातं। त्यानंतर इनपुट आणि आउटपुट शाफ्ट हे या हुक जॉईंटच्या सहाय्याने कपल केलं जातं। इनपुट ड्रायव्हिंग शाफ्ट काय करतं, युनिफॉर्म अँग्युलर स्पीड देतं, कशाच्या सहाय्याने, जेव्हा ड्रायव्हिंग शिफ्ट रोटेट होते अँग्युलर स्पीडला, म्हणजेच काय होतं, दोन्ही शाफ्ट हे वेगवेगळ्या अँग्युलर स्पीडला, म्हणजेच दोन्ही शाफ्ट फिक्स्ड बेअरिंग किंवा फोर्कच्या एंडला ते काय होतात, दोन्ही शाफ्ट हे रोटेट केले जातात। आता आपण बघतो ड्रायव्हिंग शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट। आता यामध्ये बघतो आपण की जे फोर्क आहे ते दोन्ही एंड्सला काय होते, सेंटर पीसच्या सहाय्याने कनेक्ट केले जातात। सेंटर पीस आपण स्क्वेअरच्या माध्यमातून बघत आहोत आणि सेंटर जॉईंट जनरली स्पिरिकल इन शेप आणि ते क्रॉस आणि स्क्वेअर तिच्या रिक्वायरमेंटनुसार असतं। आणि जो सेंटर पीस आहे तो काय असतो, राईट अँगल, ऑलवेज राईट अँगल चित्रामध्ये बघा।
ड्रायव्हिंग शाफ्ट, ड्रिव्हन शाफ्ट आणि त्याच्यामधला जो पीस आहे तो रॅकिंग. आता हुक शाफ्टचं कनेक्शन जे आहे दोन्ही शाफ्टला काय करतं, इंटरसेक्टिंग ऍक्सिसला काय करतं, ते कनेक्ट केलं जातं. मेन ऍप्लिकेशन हुक शाफ्टची ते ऑटोमोबाईल मध्ये आपण बघतो की पॉवर ट्रान्समिशन गिअर बॉक्स पासून ते रिअर ऍक्सेल पर्यंत जे पॉवर ट्रान्समिशन केलं जातं ते या हुकच्या हुक्स कपलिंगच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर पुढचं आहे डबल हुक्स कपलिंग टाईप कपलिंगचा प्रकार. त्या नावाचं आहे डबल हुक कपलिंग, याच्यामध्ये दोन हुक कपलिंग किंवा दोन युनिव्हर्सल जॉईंट वापरतात. जर ज्यावेळेस आपल्याला अँग्युलर युनिफॉर्म स्पीड मिळवायची असेल किंवा कॉन्स्टंट वेलॉसिटी रेशियो जो की इनपुट आउटपुट शाफ्टच्या माध्यमातून इक्वल अँगलच्या सहाय्याने जर मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, डबल हुक कपलिंगचा वापर केला जातो की ज्याच्यामध्ये अँग्युलर मिसअलाइनमेंट जे असते शाफ्टमध्ये इनपुट आउटपुट आणि इंटरमिडिएट शाफ्ट, इनपुट आउटपुट शाफ्ट आणि इंटरमिडिएट शाफ्ट याच्यामध्ये जे दोन हुक्स कपलिंग किंवा दोन युनिव्हर्सल जॉईंट लावले जातात ते काय केले जातात, करेक्ट अँग्युलर अलाइनमेंट मध्ये आणले जातात या डबल हुक कपलिंगच्या. तर डबल हुक कपलिंगचा अर्थच आहे की युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी ड्रायव्हिंग शाफ्टच्या माध्यमातून मिळवणे जेणेकरून दोन्ही शाफ्टचे ऍक्सिस काय असतील, इंटरसेक्टिंग. त्यानंतर पुढचं कपलिंग येतं म्हणजे रिजिड कपलिंग. रिजिड कपलिंग काय करतं, जेव्हा दोन्ही शाफ्ट हे कोलिनियर असतात एकमेकांशी त्या ठिकाणी हा रिजिड कपलिंग वापरले जाते. रिजिड कपलिंग सिंपल आणि चीपर असते. त्याच्यामधला मेजर ड्रॉबॅक म्हणजे ते कपलिंग काय करते, टॉलरेट काय करतात, मिस अलाइनमेंट, दोन शाफ्ट मधलं मिस अलाइनमेंट ते काय करतात, टॉलरेट केलं जातं त्याच्याच्या सहाय्याने या रिजिड कपलिंगच्या सहाय्याने. मिस अलाइनमेंट असलेले शाफ्ट या रिजिड कपलिंग लावल्यानंतर काय करतात, पॉवर ट्रान्समिशन व्यवस्थित केलं जातं. तर रिजिड कपलिंगचे चार प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मॉक कपलिंग. ही कपलिंग काय एक स्लीव म्हणून वापरली जाते कारण त्याच्यामध्ये स्लीव किंवा एक हॉलो सिलेंडर असतो जो की ड्रिव्हन आणि ड्रायव्हिंग शाफ्ट फिरवणारा आणि फिरणारा शाफ्ट काय काय करतो, एका कीच्या सहाय्याने अलाइन केला जातो, जोडला गेलेला असतो. चित्रामध्ये बघत आहात तुम्ही ही जी येलो कलरची जी आहे ती पिन ड्रायव्हिंग शाफ्ट इकडचा आहे तो आणि ड्रायव्हिंग शाफ्ट याच्यामध्ये पिनच्या सहाय्याने तो जोडला गेलेला आहे आणि तो त्यात नट बोल्टच्या सहाय्याने तो काय केलेला आहे, तो फिक्स केलेला. तर ज्यावेळेस हे पॉवर ट्रान्समिशन होतं ड्रायव्हिंग शाफ्ट टू की किंवा की टू स्लीव हे या मफ कपलिंगमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर मफ कपलिंग हे काय केलं जातं, स्मॉल डायमीटर शाफ्ट मध्ये उपयोगात आणलं जातं की ज्याच्यामध्ये पॉवर ट्रान्समिशन हे 70-80 mm डायमीटर असलेल्या शाफ्ट मध्ये केलं जातं आणि अशा प्रकारचे कपलिंग हे प्रॉपर अलाइनमेंट साठी वापरले जातात, नाहीतर त्याचे जॉईंट काय होते, फेल केले जाते. स्मॉल जे जर्क आहेत ते जर्क असतील किंवा व्हायब्रेशन असतील ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी अशा प्रकारचं कपलिंग मफ कपलिंग हे उपयोगात आणलं. त्याच्यानंतर पुढचा रिजिड कपलिंग मधला प्रकार आहे तो म्हणजे क्लॅम्प कपलिंग. क्लॅम्प कपलिंग कॅप क्लॅम्प कपलिंग हे एक मॉडिफाईड फॉर्म आहे मफ कपलिंग, ज्याच्यामध्ये ज्याला स्प्लिट मफ कपलिंग असं सुद्धा म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जे स्लीव जे वापरले जातात किंवा दोन पॉइंट पोर्शन मध्ये जे स्लीव वापरले जातात ते नट आणि बोल्टच्या सहाय्याने क्लॅम्प केले आणि ज्यावेळेस हे दोन्ही शाफ्ट टाईट केले जातात एकमेकाशी, त्याच्यामध्ये हा जो टॉर्क आहे तो टॉर्क एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट मध्ये हा ट्रान्सफर केला जातो थ्रू स्लीव आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हा शाफ्ट कीच्या सहाय्याने टाईट केला जातो क्लॅम्प केला जातो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन केलं जातं जे की टॉर्क ट्रान्समिशनसाठी उपयोगाच आहे की ज्याच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स आणि शेअर फोर्स हा क्लॅम्प केला जातो. तर आपण दोन्हीतला डिफरन्स बघितला मफ कपलिंग आणि क्लॅम्प कपलिंग, तर त्या दोन्हीमध्ये मेजर डिफरन्स तो म्हणजे
टॉर्क ट्रान्समिशन. मफ कपलिंग मध्ये टॉर्क शेअर फोर्स कीच्या सहाय्याने केला जातो. क्लॅम्प कपलिंग मध्ये तो टू वे तो काय करतो, स्लीव्ह आणि शाफ्ट आणि शेअर रेझिस्टन्स की आणि शाफ्ट याच्या सहाय्याने केला जातो. की शाफ्ट आणि स्लीव्ह शाफ्ट या दोनच्या सहाय्याने हे मफ कपलिंग आणि क्लॅम्प कपलिंग आपण करतो. क्लॅम्प कपलिंग हे प्रकारची रिजिड कपलिंग आहे की त्याच्यामध्ये जर्क आणि व्हायब्रेट हे ऍब्सॉर्ब केलं जातं, टॉलरेट केलं जातं. हा कन्स्ट्रक्शन मध्ये सोपा आहे, बनवायला सुद्धा सोपा आहे. त्याच्यानंतर पुढचा रिजिड कपलिंगच्या प्रकारचा म्हणजे फ्लॅंज कपलिंग. त्याच्यामध्ये फ्लॅंजचा उपयोग केला जातो म्हणून याला फ्लॅंज कपलिंग असं म्हणतात. फ्लॅंज कपलिंग हा दोन शाफ्टला जॉईंट केला जातो, त्याच्या जॉईंटच्या साईडला याचा उपयोग केला जातो. दोन शाफ्ट मध्ये दोन फ्लॅंज वापरले जातात, इनपुट शाफ्ट आणि अदरचा आउटपुट शाफ्ट. हे जे शाफ्ट आहे त्या फ्लॅंजच्या सहाय्याने की आणि नट बोल्टच्या सहाय्याने हे काय केले जातात, बोल्टच्या कनेक्शनच्या सहाय्याने हे फ्लॅंज या कपलिंगला जॉईंट केले जातात. आणि हा पॉवर ट्रान्समिशन मध्ये इजी लावला जातो, असेंबल केला जातो. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन हे सुद्धा सिम्पल आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा, तो म्हणजे फ्लेक्झिबल कपलिंग, जो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नावातच आहे की तो म्हणजे फ्लेक्झिबल. इनपुट अँड आउटपुट शाफ्ट त्याच्यामध्ये तो अतिशय डिफिकल्ट अलाइनमेंट जरी असली, वेगवेगळ्या प्रकारची जरी असली, तरी हा दोन मीटिंग शाफ्टला काय करतो, फ्लेक्झिबल केला जातो. त्याच्या फ्लेक्झिबल करून पॉवर ट्रान्समिट केली जाते. फ्लेक्झिबल कपलिंग काय करतं, स्मॉल इसेंट्रिसिटी जरी असली तर दोन शाफ्टला काय करतो, हा कपल केला जातो, बॉन्डिंग केला जातो, की जेणेकरून त्याच्यामधले ते व्हायब्रेशन आहे ते रिड्यूस केलं जातं, जर्क रिड्यूस केलं जातं आणि ते काय केलं जातं, वेगळ्या प्रकारच्या कपलिंगमध्ये वापरलं जातं. त्यानंतर ही जी फ्लेक्झिबल कपलिंग हे पॉवर ट्रान्समिशनसाठी खूप बेस्ट आहे. दोन शाफ्ट कॉस्ट वाईज आणि कन्स्ट्रक्शन वाईज ही थोडीशी जरी रिजिड जरी असली तरी कॉस्टली आहे. कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन मध्ये कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल कपलिंग जे आहे हे बुश पिन फ्लेक्झिंग कपलिंग हे फेमस फ्लेक्झिबल कपलिंग आहे. ज्याच्यामध्ये बुश यूज केले जातात हे शॉक आणि व्हायब्रेशन ऑब्झर्व करण्यासाठी. आणि हे जे बुशेस आहेत ते फ्लेक्झिबल एलिमेंट म्हणजे रबर बुश त्याच्यामध्ये वापरले जातात. अशा प्रकारचे बुशेस फ्लेंज आणि शाफ्ट मध्ये वापरले जातात. बुशेस हे जे आहेत हे स्मॉल इसेंट्रिसिटी दोन मेटिंग पार्ट्स मध्ये वापरले जातात, दोन शाफ्ट मध्ये वापरले जातात. आणि दोन जे शाफ्ट आहे त्याच्यामधलं जे कनेक्शन आहे ते टाईट केलं जातं. त्याच्यामध्ये 0.1 ते 0.5 mm इसेंट्रिक डिस्टन्स हा इझिली काय करतो, तो टॉलरेट केला जातो. आणि हाय टॉर्क ट्रान्समिशनसाठी अशा प्रकारचा फ्लेक्झिबल कपलिंगचा वापर केला जातो. ज्यावेळेस अँग्युलर मिसअलाइनमेंट टॉलरेट करतं ही फ्लेक्झिबल कपलिंग, त्यावेळेस शेअर फोर्स हा की आणि शाफ्ट त्याच्यामध्ये काय करतो, टॉर्क ट्रान्समिशन करतो. की आणि शाफ्टच्या सहाय्याने हा कपल केला जातो. त्याच्यानंतर हा काय करतो, कॉस्ट आणि कॉम्प्लेक्सिटी हा त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्ट केला जातो. तर अशा प्रकारचं हे कपलिंग त्याचे टाईप्स आपण या ठिकाणी बघितले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन चॅप्टर. तोपर्यंत नमस्कार.